सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। केंद्र व राज्य शासनाने समुद्रातील एलईडी लाईट मासेमारीला वर्षभरापूर्वी बंदी घातली, मात्र एलईडी बोटींवर मोठा दंड अथवा जप्तीची कारवाई याबाबत कोणतीच तरतूद केली नाही, त्यामुळे समुद्रात सापडलेल्या एलईडी लाईट बोटी नाममात्र 5,000 दंडावर सुटत आहेत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। सिंधुदुर्ग जिल्हा सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालय मालवण यांनी सिंधुदुर्ग सागरी हद्दीत गेल्या महिनाभरात 3 LED लाईट मासेमारी बोटींवर कारवाई केली। यातील देवगड व गोवा येथील बोटींवर मासळी सापडली नाही, मात्र पर्सिसिन जाळी व LED साहित्य सापडले होते। गोवा बोट खलाशी यांनी याची लेखी कबुलीही दिली, मात्र दोन्ही बोटींवर 5,000 दंड अभिनिर्णय अधिकारी तथा मालवण तहसीलदार यांनी केला। गोवा बोटीवर पर्सिसिन जाळे LED दिवे जप्त करण्याचे आदेशही दिले, मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या अपिलात जाळे व साहित्य जप्तीच्या आदेशांना स्थगिती मिळाली। वेंगुर्ला निवती येथे 3rd LED बोटीवर कारवाई झाली। त्या बोटीत 20,000 मासळी असल्याचा मत्स्य व्यवसाय विभागाच्या अहवालानुसार 5 पट दंड वेंगुर्ला तहसीलदार यांनी ठोठावला। ही दंडात्मक कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन 1981 नुसार झाली। एकूणच LED लाईट मासेमारीमुळे किनारपट्टी अशांत बनली आहे। बेसुमार मासे लूट झाल्याने मासेची आवक घटल्याने मत्स्य दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे। असे असताना दिशाहीन शासन धोरणाचा फटका किनारपट्टीसह मच्छीमारांना बसत असून परराज्यातील मच्छीमार बोटी मासेची लूट करून जात आहेत। हे असेच चालू राहणार असेल आणि ठोस कारवाई होणार नसेल, कायदे अपुरे पडत असेल, तर आम्ही करायचे काय आणि खायचे काय, असा संतप्त सवाल मच्छीमार बांधव उपस्थित करीत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालय हे मालवण येथे आहे, मात्र येथील 32 मंजूर पदांपैकी तब्बल 18 अधिकारी कर्मचारी पदे रिक्त आहे। सहाय्यक मत्स्य आयुक्त हे प्रमुख पद 5 वर्षे रिक्त आहे। 2 गस्ती नौका आहेत, मात्र दिवस रात्र गस्त घालण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्गच नाही। तरीही शीतल या हायस्पीड गस्ती नौकेद्वारे कारवाई सुरू आहे, अशी माहिती प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिली।